नमस्कार मराठी होममेकरमध्ये मी अक्षता पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं खूप मनापासून स्वागत करते तर आजच्या व्हिडिओची सुरुवात होते ही सकाळच्या नाश्त्याने नाश्त्याचे तेच तेच पदार्थ ट्राय करून खूप कंटाळा आला होता आणि खरं पाहायला गेलं तर व्हेरिएशन भरपूर आहे पण काही ज्या गोष्टी असतात त्या आपल्याला माहिती नसतात तर त्यातलंच एक प्रकार मी थाळीपिठा था ऐकला होता पण कधीच टेस्ट केला नव्हता मग विचार केला की तो आपण ट्राय करूया तर थाळीपीठाची जी भाजणी आहे ती घरच्या घरी बनवण्यापेक्षा विचार केला की के आपण रेडीमेड मागूया बघूया त्याची टेस्ट कशी आहे जर घरातल्यांना आवडलं तर त्याच्यामध्ये स्वतःच आपण ट्विस्ट देऊन वेगवेगळ्या पदार्थी पीठं मिक्स करून किंवा भाज्या मिक्स करून थाळीपीठ बनवू शकतो तर मी हे थाळीपीठाचं रेडीमेड पीठ मागवलेलं आहे इट्सप्युअर डॉट इनवरून हे थाळीपीठ आणि त्यासोबतच हे क्रश मागवलेले आहेत कारण आता उन्हाळासुद्धा सुरू झालेला आहे इट्सप्युअर डॉट इन या वेबसाईटबद्दल मी आधीसुद्धा तुम्हाला सांगितलं होतं ज्या कोणी मैत्रिणी नवीन जोडल्या गेल्या आहेत त्यांच्यासाठी मी छोटीशी इन्फॉर्म मेशन शेअर करते या वेबसाईटवरती गावा ठिकाणी चालणारे जे उद्योग असतात त्यांच्या पदार्थांची किंवा वस्तूंची विक्री केली जाते तर या वेबसाईटवरती तुम्हाला वेगवेगळे खाद्यपदार्थ म्हणजे क्रश वेगवेगळ्या प्रकारची पिठं मसाले त्याचसोबत मातीची भांडी तवे या सर्व वस्तू पाहायला मिळतील इन शॉर्ट सांगायचं झालं तर गावा ठिकाणी चालणारे जे उद्योग असतात त्यांच्या उद्योगांना मार्केट तयार करून देण्याचं काम इट्स पिओ डॉट इन ही वेबसाईट करते जर तुम्हाला एखादा पदार्थ याच्यावरून मागवायचा असेल किंवा ही वेबसाईट चेकआउट करायची असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे तिथून तुम्ही पाहू शकता तर इथे थाळीपीठाचं पीठ मी तयार करून घेतलेले आहे यामध्ये मी फक्त कांदा कोथिंबीर आलं लसूण आणि मिरची पेस्ट आणि काही मसाले टाकलेले आहेत जर तुम्हाला थाळीपीठाची रेसिपी येत असेल तर अजून यामध्ये कोणते पदार्थ आपण मिक्स करायला पाहिजे किंवा अजून काय व्हेरिएशन करू शकतो हे मला कमेंट करून नक्कीच सांगा आणि मी ही पहिल्यांदाच बनवते तर त्याच्यामुळे जर माझ्याकडून काही मिस्टेक होत असेल तर तीसुद्धा सांगा हे बनवण्याची पद्धत मी आधी यूट्यूबवरती पाहिली होती पण कधीच ट्राय नव्हती केली मग विचार केला की चला आपल्या नाश्त्याच्या मेन्यूमध्ये हा सुद्धा एक पदार्थ ॲड करून बघूया आणि हे ताळीपीठ मी बनवल्यानंतर याच्यासोबत मी खोबऱ्याची चटणी सर्व केली होती अजून कोणते पदार्थ याच्यासोबत सर्व केले जातात तेसुद्धा कमेंट करून सांगा या थाळीपीठाच्या भाजणीमध्ये तांदूळ हरभरा धणे उडदाची डाळ आणि त्याचसोबत काळे वाटाणे ह्यांचं मिश्रण होतं आणि चवीला खूप छान लागले आम्हाला सर्वांना हे आवडले त्याच्यामुळे जर समजा तुम्हाला हे बाय करायचं असेल त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देते तिथून तुम्ही चेकआउट करू शकता रुद्र आणि अडवची परीक्षा मार्चमध्येच संपली होती म्हणजे जो जवळजवळ सतरा मार्चपर्यंत दोघांच्या एक्झाम संपल्या होत्या त्याच्यानंतर आम्ही गावी जाऊन आलो आणि भरपूर असा टाईम त्यांना मी एन्जॉय करायला दिला त्याच्यामध्ये अभ्यास वगैरे काहीच नव्हता त्यांचा घेतला कारण त्यांना मी आधीच प्रॉमिस केलं होतं पण आता पुन्हा त्यांच्या अभ्यासाला मी सुरुवात केलेली आहे आणि मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की मुलांना सुट्टीमध्ये आपण जर अभ्यासापासून एकदम लांब केलं तर भरपूर अशा गोष्टी असतात जे विसरतात त्याच्यामुळे थोडा वेळ का होईना मुलांना अभ्यासाला बसवायचा त्या दोघांना पण मी रोज अभ्यासाला बसवते आणि तुम्हाला सांगते की मी त्यांचा काय काय अभ्यास घेतो तर रुद्राचं सांगायचं झालं तर रुद्र आता पुढच्या वर्षी आठवीला जाणार आहेत आणि आम्ही त्याची स्कूल चेंज करणार आहोत म्हणजे सीबीएसईमधून त्याला आम्ही स्टेट बोर्डमध्ये टाकणार आहोत तर त्यांची ज्या शाळेमध्ये आम्ही ॲडमिशन घेणार आहोत त्यांची एक्झाम आहे सतरा एप्रिलला तर त्याचा जो काही अभ्यास आहे म्हणजे एस एस सीचा तो मी त्याचा घेते म्हणजे मॅथ्स वगैरे घेते ऑलमोस्ट त्यांचं से मॅथ्स सेम असतं फक्त त्यांची जी पद्धत असते ना ती वेगळी असते तर त्याला फक्त एकदा मी ओळख करून देते की म्हणजे सातवीचं जे मॅथ्सचं म्हणजे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्याची जी पद्धत आहे ती कशी आहे ते त्याच्यानंतर टेबल्स घेते असे काही ॲडिशन सबट्रॅक्शन किंवा मल्टिप्लिकेशनचे रूल्स असतात ते एकदा त्यांना आठवण करून देते असे मॅ मॅथ्सच्या भरपूर अशा बेसिक गोष्टी असतात जे मुलं विसरून जातात आणि त्या गोष्टी लक्षात ठेवणं खूप गरजेचं असते तर त्याचं सगळं मी त्याचं रिव्हिजन घेते आणि राहिली गोष्ट अर्णवची तर अर्णव पुढच्या वर्षी फर्स्ट स्टँडर्डला जाईल आणि सिनियर के जीमध्ये त्याचा मोस्ट ऑफ द अभ्यास म्हणजे झाला होता भरपूर अशा स्पेलिंग्स वगैरे त्याने पाठ केल्या होत्या तर आता मी त्याचं वाचन घेते आणि मी तुम्हाला आधीही सांगितलं होतं की मी त्याला लायब्ररीमधून वगैरे बुक्स आणते आणि तो छान असं रिडिंग करतो आणि मला त्याची रिडिंग आवडते म्हणजे इम्प्रूव्हमेंट भरपूर आहे त्याचसोबत त्याची मी आता कर्सिव्ह रायटिंगची प्रॅक्टिस करून घेते त्याला कर्सिव्ह रायटिंग आत्ताच मी इंट्रोड्यूस केली आहे कारण पुढच्या वर्षीपासून त्याला सगळं काही कर्सिव्ह रायटिंगमध्ये लिहावं लागणार आहे त्याचसोबत असे काही मॅथ्सच्या बेसिक गोष्टी असतात म्हणजे स्मॉलर नंबर बिगर नंबर त्याच्यानंतर असेंडिंग डिसेंडिंग ऑर्डर त्याचसोबत मेंटल मॅथ्स असतं की म्हणजे मुलांना फक्त प्लस मायनसचे साईन बघून त्यांना न शिकवता अशी वर्ड प्रॉब्लेम्स त्यांना जायचे जेणेकरून त्यांना कळेल की मॅथ्स म्हणजे सबट्रॅक्शन आणि ॲडिशनचं कॉन्सेप्ट काय आहे या सगळ्या गोष्टी मी त्याला शिकवते तर या एजमधल्या मुलांना किंवा मोठ्या एजमधल्या मुलांना शक्यतो रिडिंग वगैरे त्यांची जास्त घ्यायची कारण रिडिंग सुद्धा रायटिंगचं त्यांना काहीतरी करायला द्यायचं कारण रायटिंगचा स्पीड त्यांचा भरपूर कमी होतो हेच वेळ असते हॅन्ड वगैरे इम्प्रूव्ह करण्याची कारण शाळा सुरू झाल्यानंतर जर आपण त्यांना सांगितलं की तुम्ही हँडरायटिंग इम्प्रूव्ह करा रीडिंग इम्प्रूव्ह करा तर ऑलरेडी त्यांचं सिलेबस एवढं असतं एवढं पाठांतर असतं एवढं नोट्स कम्प्लीट करायचे असतात की त्याच्यामध्ये आपण या एक्स्ट्रा गोष्टी नाही करू शकत त्याच्यामुळे सुट्टीच्या दिवसामध्ये या सगळ्या गोष्टींचा म्हणजे सुट्टीचा वापर या सर्व गोष्टींसाठी करायचा त्यांना थोडंफार ग्रॅमरमध्ये जर काही मिस्टेक्स त्यांच्या होत असतील तर त्या इम्प्रूव्ह करायच्या मराठी किंवा हिंदीचं तुम्ही वाचन त्यांना इंट्रोड्यूस करू शकता कारण मराठी आणि हिंदी हे सब्जेक्टसुद्धा भरपूरच कठीण आहे या व्यतिरिक्तसुद्धा इतर काही ॲक्टिव्हिटीज असतात म्हणजे मुलांना जर एक्स्ट्रा करिक्युलर क्लासेस तुम्हाला लावायचे असतील किंवा त्यांना एक्स्ट्रा काही स्किल्स जर तुम्हाला त्यांना शिकवायचे असतील तर सुट्टींमध्ये शिकू शकता सांगण्याचा उद्देश हाच आहे की मुलांना सुट्टीचा जो वापर आहे तो उगाचाच वेळ घालवण्यापेक्षा म्हणजे कुठेतरी विनाकारण चांगलं जर प्रोडक्टिवली घालवला तर ते सुद्धा नवीन नवीन गोष्टी शिकतील आणि त्या वेळेला ते व्हॅल्यू करायला शिकतील कारण त्यांचं कसं असतं सुट्टी म्हणजे आपल्याला हवं ते आपण करायचं करून द्यायचं हवं ते पण इतर काही अशा गोष्टी असतात ज्या मुलांना नवीन नवीन आपणच इंट्रोड्यूस करायला लागतं कारण प्रत्येक मुलंच त्याला कोणत्या गोष्टीमध्ये आवड आहे हे नाही सांगत कधी कधी काय असतं ना की आपल्यालाच कळत नाही की आपल्या मुलाची आवड कशामध्ये आहे मग जेव्हा आपण नवीन नवीन गोष्टी त्यांना सांगतो ना, ना करायला तेव्हा त्याच्यातून कळतं की अरे आपल्या मुलाला ड्रॉइंग खूप छान येते पेंटिंग खूप छान येते तो खूप छान डान्स करू शकतो किंवा एखाद्या स्पोर्ट्समध्ये तो खूप चांगला आहे आणि मला असं वाटतं की मुलांना असं नाही वाटलं पाहिजे की अभ्यास एक्स्ट्रा काम आहे तर अभ्यासाची जी वेळ आहे तो एक त्यांच्या रुटीनचा भाग बनवायचा म्हणजे इतर जी कामं करणं जसं गरजेचं असं तसं अभ्याससुद्धा हा आपला एक दिवसभराचा एक भाग आहे आणि तो आपल्याला करायचाच आहे असं जर मुलांचं जर आपण रुटीन तयार केलं ना तर खरंच त्यांना अभ्यासाचा कंटाळा नाही येणार आणि मी नेहमी सांगते की मुलांचा सा अभ्यास घेताना थोडंसं पेशन्स ठेवा मला माहिती आहे कधी कधी राग येतो आपल्याला पण मुलांना मारण्यापेक्षा ओरडण्यापेक्षा स्पेशली लहान एजमधली जी मुलं आहेत ना त्यांना आपण जेव्हा मारतो तेव्हा त्यांना अभ्यासामधली जी, हो जी आवड आहे ना ती कमी होते अभ्यासी त्यांना शिक्षा वाटू लागते म्हणून थोडंसं पेशंट ठेवा राग जरी आला तरीसुद्धा तो कंट्रोल करा कारण शेवटी ती लहान मुलं आहेत काही गोष्टी आपण त्यांना नव्याने शिकवतो ते शिकायला त्यांना थोडासा वेळ लागतो त्याच्यामुळे पेशन्स ठेवून जर मुलांचा अभ्यास केला ना तर तुमच्या ज्या काही मुलांच्या अभ्यासाबद्दलच्या तक्रारी असतील ना त्या नक्कीच दूर होतील आज पहिल्यांदा अर्णव कर्सिव्ह रायटिंग लिहितो आहे आणि त्याला जमली मस्त लिहितोय तो बाबू कर्सिव्ह रायटिंग लिहिताना पेन्सिल उचलायची नाही हां गुड mm व्हेरी -hmm. नाईस nice. थांब एकदम वाकू नको दिसत नाही इथे तू कसा लिहितस ते हां

ठीक <laughs> आहे तो फोनिक्सच्या साऊंड नुसार वाचतोय ना इट्स ओके इट्स ओके वाच फादर लिटिल लिटल लिटील लिटील व्हेरी गुड पुढे वाच लवकर

व्हेरी गुड चोरात वाचवा माऊन ना ऐकायला नाही ना हा टू दर व्हेरी गुड अदर डे वी मेक टॉमी टॉमीज अपोस्ट ऑफिस आहे ना तिकडे टॉमीश हा फ्री तर अशा प्रकारे अर्णवच्या रेडिंगमध्ये मला इम्प्रुव्हमेंट दिसून येत आहेत तर तुमचीसुद्धा लहान मुलं असतील ना तर त्यांना टू लेटर थ्री लेटर वर्ड्स जेव्हा शिकवून होतात तेव्हा अशा काही स्पेलिंग्स त्यांना इंट्रोड्यूस करायचं आपल्याला काय वाटतं माहिती आहे मुलं खूप लहान आहेत तर एवढ्या मोठ्या मोठ्या स्पेलिंग त्यांना वाचता येणार नाही तर मी तुम्हाला खरं सांगते हे पुस्तक मी पहिल्यांदा तुमच्यासमोर त्याला हे वाचायला डायरेक्टली दिलेलं आहे याच्या आधीचे मी त्याला दिलं नव्हतं तरीसुद्धा त्यांनी मोठ्या मोठ्या स्पेलिंगसुद्धा खूप छान प्रकारे वाचल्या म्हणजे मध्ये मध्ये तो मिस्टेक करत होता पण त्याला कळत होतं की कसं वाचायचं किंवा एकदा जर त्याला सांगितलं तर ते लक्षात राहत होतं तर रिडिंगचा फायदा हा असतो जेव्हा आपण लहान मुलांना रिडिंग शिकवतो आणि त्यांना परफेक्टली रिडिंग येते ना त्याच्यानंतर त्यांना क्वेश्चन आन्सर्स वगैरे पाठ करायला अजिबात कठीण जात नाही म्हणजे अभ्यासाचा जो लोड आहे ना तुमच्यावरचा तो खरोखर कमी होतो म्हणजे एकदा मुलांना रिडिंग रायटिंग जमलं की प्रश्नांची उत्तरं ते पाठांतर करू शकतात एखादी गोष्ट स्वतः वाचून ते शिकू शकतात आणि मुलांना स्टोरी बुक्स वगैरे इंट्रोड्यूस करा त्यांना आतापासूनच जर तुम्ही वाचनाची सवय लावली ना तर ती खूपच चांगली आहे आणि खूप आधी मी तुम्हाला एक शॉपिंग हॉल दाखवला होता त्यावेळेस मी तुम्हाला दाखवलं होतं की प्रत्येक जी वस्तू मी घेतली होती ती शंभर शंभर रुपये आली होती तर त्या शॉपमध्ये मी गेली होती विचार केला की त्याची एक झलक मी तुम्हाला दाखवू तर तुम्ही वसईमध्ये किंवा वसईच्या जवळपास कुठे राहत असाल ना तर नक्की या शॉपला एकदा व्हिजिट करा स्पॉन्सरशिप वगैरे काहीच नाही आहे याचा नक्की तुम्हाला कुठेतरी फायदा होईल म्हणून मी या व्हिडिओची क्लिप तुमच्यासोबत शेअर करते तरी इथे कोणतीही वस्तू तुम्ही घ्यायला जाल ना तर त्याची किंमत फक्त शंभर रुपयेच आहे जसं की ह्या डब्यांचं सेट हे स्टीलचे डबे प्लास्टिकच्या वेगवेगळ्या वस्तू आहेत त्याच्यानंतर ऑर्गनायझर आहे म्हणजे घरात उपयोगाला असणाऱ्या छोट्यातल्या छोट्या वस्तू ज्या आहेत ना ते इथे मिळतात पोळपाट त्याच्यानंतर चहाची भांडी किंवा कढया वगैरे आहेत कढ्यांची क्वालिटी इतकी काही चांगली नाही पण इतर ज्या सगळ्या काही गोष्टी आहेत ना ते खूप रिजनेबल प्राईजमध्ये आहे जसं की हा पाट आहे इथे आपण पूजेसाठी घेतो आणि हा जर आपण दुकानामध्ये वगैरे विचारलं गेलं तर दोनशे ते अडीचशे रुपयाची किंमत आहे पाटाची पण इथे ह्या शंभर रुपयाला आहे त्याच्यानंतर ऑइल डिस्पेन्सर आहे स्टीलच्या वेगवेगळ्या वेग वेग बॉटल्स वगैरे आहेत त्याच्यानंतर क्लिनिंगचे प्रॉडक्ट्स आहेत म्हणजे मी जेवढ्या वस्तू इथून घेतलेल्या ना तर जवळजवळ दहापैकी नऊ वस्तू तरी चांगल्या निघालेल्या आहेत म्हणजे मी असं नाही सांगत की प्रत्येक वस्तूची क्वालिटी ते चांगली आहेत पण बहुतांश ज्या वस्तू आहेत ना ते खूप रिजनेबल प्राईजमध्ये रिजनेबल प्राईज म्हणजे शंभर रुपयाला आहेत आणि वाटत पण नाही की एवढी जी चांगली वस्तू आहे ती शंभर रुपयाला मिळू शकते अगदी चिनी मातीचे कप किंवा बरण्यासुद्धा आहेत तर हे जे शॉप आहे ते अंबाडी रोडला अंबाडी रोडचं जे भाजी मार्केट आहे ना तिकडे आहे त्या लाईनमध्ये आहे त्यामुळे जर तुम्हाला माहिती नसेल ना तर नक्की एकदा इथे व्हिजिट करा भांड्यांचे ट्रे वगैरे सुद्धा आहेत तिथे त्याच्यानंतर मोठे मोठे टब आहेत मुलांच्या खेळणीसुद्धा आहेत टॉईज कुशन्स वगैरेसुद्धा आहेत चला तर मग आजचा व्हिडिओ मी इथेच संपवते व्हिडिओमध्ये काही आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि कमेंट नक्की करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका लवकरच भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपली काळजी घ्या बाय